तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूडी टिकवर। तर कशा सगळे खाताय ना, तर खायलाच पाहिजे। तर तुम्ही जे आधीच्या आपल्या व्हिडिओला जे रिस्पॉन्स दिला त्यासाठी सर्वांना धन्यवाद। तर त्याच्यासाठी जरा वेगळी व्हिडिओ हटके घेऊन आलोय। तर आपण आलो न्यू दिल्ली जायकर जे फॅमिली रेस्टॉरंट आहे, आणि आत्तापर्यंतचं ह्यांचं तिसरं आउटलेट आहे। त्यांच्या कळव्यामध्ये, राबडीमध्ये, ठाण्यामध्ये त्यांचे रेस्टॉरंट आहेत। जर तुम्हाला आपण दिल्लीचे जर कोणते आयटम खायचे असतील तर आपण कुठं जातो, भिवंडी साईडला, त्यानंतर मुंब्रा साईडला। पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला ठाण्याच्या मध्यभागी केसर मिलच्या जवळ हे पूर्ण हे उघडलेलं आउटलेट आहे। एकदम भलं मोठं आउटलेट आहे। तुम्हाला आतून मी तर ॲम्बियन्स वगैरे दाखवून, इकडे तुम्हाला चंगेरी चिकन, चिकन रारा, ज्या शेफशी बोललो, ओनरशी बोललो, त्यानंतर समजलेली गोष्ट आहे। कबाब, तंदुरी, एकदम बटर, म्हणजे मला वाटतं बटरचा हिशोबच नाही, फुल बटर बटर टाकतात। तर आपण आतमध्ये जाऊ, तोपर्यंत तुम्ही आमच्या इंस्टाला नक्की चॅनलला चेक करा। आमचे रील्सचे सध्या मस्त वरवर चालत आहेत, नक्की बघा। चला आपण आज इथे ए सी सेक्शन आहे आणि ह्या साईडला नॉन ए सी सेक्शन आहे ह्या साईडला। तर आपण आता ए सी सेक्शनमध्ये जाऊ, कारण आपले सगळे आयटम आपण रेडी पण करून घ्यायचे, किचनमध्ये पण आपण नक्की बघणार आहोत। चला तर आपले पहिले जे मटन सीख कबाब आपले लागतात, तुम्ही बघाल तर किचन एकदम साफसुथरं आहे। इथे पहिलं आपलं मटन सीख कबाब आहे, आणि तिकडे बघाल तर तिकडे तंदुरी आहे। त्यानंतर या बाजूला आतमध्ये जे गार्लिक तंदुरी ठेवली आहे, इथे रोट्या बनत आहेत, सेकंडी शॉवर कॅप घातल्या आहेत आपलं मटन सीख कबाब। खरं तर शेफ आपल्या तंदुरीच्या नावं सांगतील। सर गार्लिक तंदुरी आहे, गार्लिक तंदुरी, गार्लिक चिकन टिक्का है, गार्लिक चिकन टिक्का, और ये राजस्थानी तंदुरी है, राजस्थानी तंदुरी, ये सैफ्रॉन टिक्का है, सैफ्रॉन टिक्का है, ज़ाफ़रानी। ओके, इथे जर तुम्हाला चायनीज आयटम पण भेटतात, चायनीज स्टार्टर पण आहे, चिकन क्रिस्पी टाकतात तळायला। तिकडे तुम्ही बघाल प्रत्येक गोष्ट आधीपासून मॅरिनेट करून ठेवतात, की जेणेकरून की तुम्हाला डिश जेव्हा प्रेझेंट होईल तेव्हा तुम्हाला मस्त पूर्ण मॅरिनेटेड मसाला असेल, तर मसाल्याची कमी नाही भासणार। खरं जे तुम्ही शेफ बघता, ते शेफ आहेत, त्यांनी कुवेतमध्ये देखील काम केलं आहे। ते कुवेतवरून इकडे आता आलेत। आपल्याला दिल्ली जायका जे खाणं आहे दिल्लीचं, ते आपल्याला ठाण्यामध्ये सर्व करतात। बघूनच एकदम भारी वाटतं आहे, बघा रसरशी एकदम सगळं पाणी सुटतंय त्याला। आता तर पहिलं आपलं जातं मटन कबाब, त्यानंतर आपलं तंदुरी पॉपलेट तुम्ही जे बघितलं असेल बनतात, त्यांनी मस्त मसाला लावलेला। हा जो तुम्ही आयटम बघता माझा चिकन रस्सा, ऍक्च्युली चिकन कोरमा आहे, दिल्ली स्टाईल ना, दिल्ली स्पेशल, दिल्ली स्पेशल वाला कोरमा आहे, असं बनतोय। आणि त्याला बनला अडाई घंटा, एक घंटा, तर एक तासात लगभग बनून जातो। साफसफाई बघायला एकदा प्रॉपर सगळं त्यांनी ठेवलेलं आहे इकडे, सगळं नीट एकदम। या साईडला भाज्या आहेत, त्याला मसाले आहेत, इथे आपलं लसूण सगळं, बटर बघा किती टाकलं, पूर्ण एक वडी गेलेली आहे बघतात बटरची। तर जायका स्पेशल तंदुरी आहे जी बनते इकडे। तर आत्तापर्यंत ठाण्यामध्ये तरी एवढं असं दिल्लीचं एकदम असं जवळपास असं एक पण रेस्टॉरंट नव्हतं, जे एकदम आलिशान रेस्टॉरंट इकडे बनलं आहे। ही आपलं स्पेशल ही गार्लिक तंदुरी, हा हा हा। त्यानंतर जे आपले मटन सीख कबाब, मी तुम्हाला सांगेल आपण कबाब वगैरे खायला पण बडे मियाला जातो, त्याच्यानंतर भरपूर जे मुंबईतल्या रेस्टॉरंटला जातो, तुम्ही इकडे या, तुम्हाला हे सगळे इकडेच भेटणार आहेत ठाण्यामध्ये। तुम्ही इकडे बघाल की प्रत्येक गोष्टीमध्ये बटर हे जातच आहे, म्हणजे भाई जे ना दिल्लीमध्ये आपण जे असलम चिकन आहे दिल्लीचं, तिकडे असं एवढं बटर टाकतं सगळं तुम्हाला इकडे ठाण्यामध्ये भेटतं आहे। तर प्रत्येक तंदुरी कबाब याच्यावर क्रीम जाते मस्त रिच एकदम वाटायला, एकदम कडक आग आलेले त्यांनी मस्त माझ्या ठेवलं त्याच्यामध्ये, म्हणजे ग्रेव्ही बनणार आहे। तर आपण त्याच्यानंतर ग्रेव्हीवाला आयटम करतो, तर चिकन रारा तुझं काही क्रीमाची ग्रेव्ही येणार आहे त्याच्यामध्ये। आणि बघ आपल्या इंस्टाग्रामची रील पण रेडी होते, तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल तर इंस्टाग्राम नक्की फॉलो करा। तर चिकन चंगेजी आपल्या आयटममध्ये तुम्ही जे बघताय ना, ते कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही तर ड्रायफ्रूट आहे, ड्रायफ्रूटचं त्यांनी एकदम पावडर केली आहे बघा।
हाँ, तो एक का केप्सा राइस, ये कितना रहता है, कितना किलो रहेगा ये? एक किलो त्याच्यानंतर जे येतं ते आपला कापसाची ग्रेव्ही. तर एक काम करू आपल्या कापसाचं जे काप, तर एक काम करू आपल्या केप्सा राईस तिकडे बनतोय, तिकडे आपली रील पण बनते, तर आपण डायरेक्ट टेबलवरच मिळू आणि सगळं खायला आहे. बघा अप्रतिम सगळे डिश तयार आहेत, तर चला डायरेक्ट आपण, तर चला डायरेक्ट आपण टेबलवरच भेटू. बघा ड्रायफ्रुट्स पण आहे तिकडे. तुम्ही इथे समोर बघू शकता एवढा मोठा भलासा स्प्रेड आला इकडे. तर आपल्या तुम्ही किचनमध्ये बघितलं एवढं साफ सुथरं किचन, तर म्हणजे भर कमी ठिकाणी भेटतं. आणि नवीन आउटलेट आहे त्याच्यामध्ये, इकडे सगळे आयटम पण नवीन आहेत. स्पेशली दिल्लीमधून यांनी शेफ जे आणलेले तिकडे, त्याच्या सगळे दिल्लीवाले तुम्हाला सांगतो एवढा मस्त सुगंध सुटला ना. ते बघा पहिलं आपल्याकडे आहे इथे, पहिलं आपल्याकडे क्रीम मटन सीख कबाब, जे पूर्ण क्रीम तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला बनताना, मग खाताना बघू. त्याच्यानंतर आपल्याकडे इकडे ते तंदुरी पापलेट आहे ह्या साईडला. तर स्टार्टरमध्ये सी फूडमध्ये आपण एक आयटम घेतलं आहे. त्यानंतर जे न्यू, तर ह्याच्यानंतर थर्ड स्टार्टर जो आपण घेतलं न्यू दिल्ली जायकाची स्पेशल तंदुरी, ज्यात पूर्ण बटरची एक पूर्ण वडी गेलेली. त्याच्यानंतर इकडे गार्लिक तंदुरी, तर गार्लिक तंदुरी बनवलेली तेव्हा सुगंध जो आहे एकदम मजबूत सुटलेला. त्याच्यानंतर इकडे जे चंगेदी चिकन, त्यानंतर इकडे रारा मसाला आहे. तर रारा मसाला जो आहे इकडे आपल्याला शेफ रेकमेंडेड आहे, कारण हा जो रारा जो आहे तुम्हाला मुंबईमध्ये क्वचित भेटेल, ठाण्याला तर मी तर भेटलो तर कुठे भेटणारच नाही, कारण इकडं स्पेशल त्यांनी दिल्लीवरून जे शेफ शिकून त्यांनी इकडे आले, शेफ पण घेऊन आले. त्याच्यानंतर हे बघा म्हणजे मेन स्वर्गाचं इकडे ते केप्सा बिर्याणी, ज्यासाठी मी ॲक्च्युली आलो आहे. कारण केप्सा बिर्याणी जी आपले ठाण्यामध्ये जी भेटते ती नॉर्मली भरपूर ठिकाणी चायनीजवाली भेटते, जी मुघलाई प्रॉपर जी आहे इकडे आपल्याला भेटते आहे. त्यात मजबूत ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले, ते आपण बघूच. त्यानंतर रोटी पण आपण घेतल्या, त्या तुम्हाला दाखवतो कोणत्या. तर आपण आता रोटी की टोकरी घेतली, त्याच्यात पहिला आपला लच्छा पराठा येतो, त्याच्यानंतर खमिरी रोटी येते जी एकदम सॉफ्ट आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा आता, हे बघा लगेच तुटते एकदम, तर मजबूत मस्त सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर आपण ते बटर नान घेतले आहेत, त्याच्यानंतर आपली ते तंदूर रोटी आहे. तुम्ही तंदूर रोटीची ना मी तुम्हाला प्राईस नंतर सांगेनच, तुम्ही याच्या आधी गेस करा किती प्राईस असेल रेस्टॉरंटच्या हिशोबाने. त्याच्यानंतर खाल्ले जे ते गार्लिक नान आहे. तर आपण एक काम करू, आता मी तरी बसतो इथे आणि फटाफट आपण ना खायला सुरुवात करू, कारण एवढा मस्त सुगंध सुटला ना, म्हणजे की खाण्याचं एकदम अशी काय होईल उमंग लागली अशी मला एकदम. तर पहिलं जे आपण बटर सीख कबाब ट्राय करू, बटर मटन सीख कबाब. हे बघा सीख कबाब, तर खाली पूर्ण बटर आहे, बटर घेतलं मस्त. हां हां, हे बघा बघून एकदम भारी वाटतं, पण ट्राय करू. एकदम बटर म्हणजे चटर बटर एकदम मस्त आहे, बोलतो ना प्रॉपरली कुक एकदम, की आधी खाऊन घेतो मी. तुम्ही बघाल ना, हा बघा हे सगळं क्रीम आणि बटर आहे, त्याच्यात असं वर टाकून खायला पाहिजे. आता मी असं नॉर्मली खाल्लं, तुम्हाला सांगतो याचं जी टेंडन्सी आहे ना, जे चिकन आपलं तुम्हाला सांगतो याची जी टेंडन्सी आहे ना मटनची, एकदम भारी आहे. म्हणजे की तुम्हाला खाल्लं असं ना एकदम वेगळंच वाटेल, म्हणजे की अजूनपर्यंत असे काप तरी खाल्ले नाही की एवढं सगळं बटर क्रीम. आपण नॉर्मल सीख काप भरपूर ठिकाणी खाल्ले आहेत, त्याच्यानंतर इकडे स्पेशल डिश आहे तुम्हाला दाखवतो. तर इकडची स्पेशल तंदुरी आहे जी पूर्ण बटरमध्ये मिक्स असते आणि हाफ आहे. तर तुम्ही इकडे आलात कधी तुम्हाला सांगतो ही तंदुरी जर खायची असेल तुम्हाला सांगावं लागेल की इकडची स्पेशल तंदुरी आहे. पण ट्राय करू. तरी बघा तंदुरी चिकन बघा एकदम असं मस्त प्रॉपरली खूप. त्यानंतर इथे बटरचं एक पूर्ण वडी टाकलेली बटर ज्याच्याने, तर हे बघा पूर्ण बटरमध्ये घेतलं तंदुरी आणि हा. तुम्हाला वाटेल की बटर आणि बटर सेम टेस्ट असेल, जमीन आसमानचा फरक आहे. तर ह्याच्यात जे क्रीम आणि बटर मिक्स आहे आणि जे मसाले आहेत ते मी विचार ते बोलले की दिल्लीवरून स्पेशल मसाले येतात, त्याच्यानंतर हे सगळे आयटम बनले जातात इकडचे. तुम्हाला सांगतो मटन सीख कबाब भाई, ते तर मला पहिलं एवढं वाटलं, त्याच्यानंतर हे भाई त्याच्या अजून बरं स्पेशल काय आहे तुम्हाला इकडे येऊनच समजेल. क्रीम बटर फुल मिक्स, त्याच्यानंतर जे मी माझा फेवरेट मी गार्लिक, तुम्हाला माहिती आहे गार्लिक तर भरपूर आवडतं. त्याच्यानंतर बघा ही गार्लिक तंदुरी आहे, हाफ गार्लिक तंदुरी आहे. पीस बघा नाही, हाफ तंदुरीमध्ये बघा एवढे मजबूत पीस, म्हणजे सजवण्याचे प्रकार बघा मस्त भारी डिश सजवली, म्हणजे प्रेझेंटेशन तुम्ही बघाल तर एकदम भारीच आहे. ते बघा ही गार्लिक तंदुरी, लसूणचा जो फ्रेग्रन्स आहे ना एकदम मजबूत आहे. आणि आपण चटणीमध्ये डिप करून खाऊ, ही पुदिन्याची चटणी आहे त्यांनी आपल्याला दिली याच्याबरोबर. गार्लिकचा एवढा स्ट्रॉंग फ्लेवर आहे ना, जे जे गार्लिक लवर आहे लसूण ज्यांना जास्त आवडते त्यांनी नक्की ट्राय करा. मी सांगेन विदाउट चटणी ट्राय करा, कारण ती विदाउट चटणीची टेस्ट बनली असेल ना
जाम भारी आहे. त्याच्यानंतर मी तर विदाउट चटणीच खाणार आहे, कारण गार्लिक लवरला चटणीबरोबर ती मजा येणार नाही. तर मी ट्राय दिलं एक विदाउट चटणी, जी मजा या तंदुरीला असेल ना ती चटणीबरोबर नाहीच आहे तुम्हाला सांगतो. ह्याच्यानंतर ज्याची आपण चिकन घालले, मटन घालणं, ह्याच्यानंतर आपण ज्या आपला फेवरेट सी फूड ट्राय करू. हा पॉपलेट आहे, ह्याच्या खाली ना यांनी सलाड बनवून दिलं आहे. त्याच्यामध्ये सलाडमध्ये भरपूर काय काय आयटम टाकले तुम्हाला सगळे इकडून बघायला, खिरा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो आहे, कांदा आहे, भरपूर आहे ना. आपण पॉपलेट ट्राय करू. ते बघा मस्त तंदूर बघा. हा हा हा, म्हणजे आत्तापर्यंत आपण व्हिडिओमध्ये आतापर्यंत पॉपलेट आपण मालवणी दाखवलं, कोकणी दाखवलं, गोवन दाखवलं, मँगलोरियन दाखवलं, अजून कधी तंदूरवाला तरी दाखवलं नाही. हा हा हा, म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यांना ज्यांना तंदुरी आवडतं ना, तंदुरी चिकन आवडतं, पण असं की त्यांना सी फूड खाता येत नाही. तुम्हाला सांगतो इकडे या, तुम्हाला सांगतो पॉपलेट खावा विथ तंदूर, एकदम तुम्हाला सांगतो टेस्टमध्ये असं की म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही तंदुरी पण खाते, तुम्हाला जो जो सी फूडचा जो टेस्ट ना ती पण तुम्हाला सगळ्याच्यात मिक्स भेटेल. तुम्हाला चिकनवाल्यांसाठी तर इकडे म्हणजे वेगळ्याच, इकडे त्यांनी ह्याच्यापेक्षा अजून भरपूर मोठा मेन्यू आहे. तुम्हाला सांगतो सी फूडपेक्षा चिकन त्याचा मेन्यू एकदम वास्ट मेन्यू आहे, सी फूड वेगळं आणि मटन कबाब एकदम बेस्ट होते. आता हे स्टार्टरवाले हे झालं, ह्याच्यानंतर आपण मेन कोर्समध्ये ट्राय करणार. मेन कोर्समध्ये आपल्याकडे चंगेरी चिकन आहे आणि त्याच्यानंतर चिकन रार आहे. तर आपण आता खमीरी रोटी घेतो आहे. तर आपण खमीरी रोटी घेतली, खमीरी रोटी जी एकदम सॉफ्ट आहे, जे आपण एका व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवली त्या ताफतान जो होता तशा टाईपमध्ये एकदम सॉफ्टमध्ये. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही रोटीची किंमत माझी गेस केला असेलच कमेंटमध्ये. तर नॉन एसीमध्ये जर तुम्ही म्हटलं तुम्हाला 10 रुपयाला रोटी, तुम्हाला एवढ्या भारी हॉटेलमध्ये तुम्ही कधी 10 रुपयाला तुम्हाला रोटी भेटेल का? तर नाही, ते आम्ही शोधली आहे, तर तुम्हाला येऊन इथे खावं लागेल. आणि त्याच्यानंतर जे बटर लवर आहेत त्यांच्यासाठी 15 रुपयाला रोटी आहे नॉन एसीमध्ये. एसीमध्ये 5000 रुपयाचा फरक आहे बघा. आपण एसीमध्ये बसलं ते बघा, इकडे त्यांनी शेफ रेकमेंडेड होतं ते चिकन रारा. ते चिकन रारा का ते बघा, हे सगळे जे तुम्हाला तिथे चिकन पीस आहे आणि आपण नॉर्मली जी ग्रेव्ही रेडवाली असते सगळीकडे, तर हे बघा हे जे आहे ना हा जो भाग आहे, हे जे चिकन खिमा आहे. खमीरी रोटी घेतली, चिकन खिमा, कारण मी तर बोनलेस चिकन लवर आहे. आपण घेतलं मजबूत असं ताणून. हा हा हे बघा हा घास. जबरदस्त, अप्रतिम, उत्कृष्ट आणि काय जबरदस्त, भारी, लय भारी, जेवढे शब्द बोलाल तेवढे कमी, एकदम जबरदस्त. म्हणतो तुम्हाला वाटेल की फक्त खायला बसलं आहे म्हणून हा बोलतो, तसं नाही आहे. ॲक्च्युली टेस्टकडे भारी आहे, एकदम मस्त टेस्ट आहे. मी सांगतो ठाण्यावाल्यांना आपल्याला एकदम मोफतमध्ये एकदम भारी गोष्ट भेटली आहे. मोफत म्हणजे इथे तुम्हाला खावं लागेल. मोफत म्हणजे इथे म्हणजे कुठे लांब नव्हतं तुम्हाला इकडे ठाण्यामध्ये गोष्ट भेटते एवढी भारी वाली. आपलं तर हे तर झालं आहे, मला असं वाटतं की परत खावं हे रारा. पण आपण चंगेरी चिकनवर वळूया, आपल्याला गाडी पुढे नेतो आहे आपण. तर हे चंगेरी चिकन हे बघा, याच्यावरती रेड कलरची ग्रेव्ही आहे मस्त. ते चिकन तर आपण माझी खाल्लं, पण ग्रेव्ही टेस्ट करू, कारण ग्रेव्हीवरच मेन सगळा गेम असतो. खरा गेम इकडे आहे पूर्ण ग्रेव्हीचा, रेड ग्रेव्ही भरपूर ठिकाणी भेटते. म्हणजे टेस्ट माझ्या जरी वेगळी असेल, कारण वरती क्रीम वगैरे बटर भरपूर आयटम टाकले. तुम्ही मेकिंग तर बघितलं असेलच मागाशी. एकदम एकदम जरा पण स्पायसी नाही, गोड नाही, थोडी एकदम अशी मीडियम. चिकन टिक्का जे लोकांना खातात त्यांच्या टेस्ट की स्पायसी नाही, ते लोक स्पाइस चिकन टिक्का जसं स्पायसी असतं तर दिसायला सेम आहे, पण ती स्पायसी नाही, एकदम मीडियम आहे नसतं. पण मला ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कंपेरमध्ये आवडलं तर चिकन राहणार आहे. तुम्ही बघणार नाही बघून दाखवलं काय बघा, चिकन बघा ना, बघूनच किती भारी वाटतं. चिकन खिमा, त्याच्यानंतर चिकनचा पीस आणि बघा ही तर्री. आता ते क्रीम आणि बटर ते गेलं ॲक्च्युली, ते मला वाढलं त्यांनी. तर ह्याच्यानंतर जे आहे आपण ज्या ज्याच्यासाठी आलेलो मेन, तर ते आपण ती खायचं जी आहे केप्सा बिर्याणी. इकडे कापसा, केप्सा आणि काय काय भरपूर नाव आहेत, अनेक जण वेगवेगळे बोलले. तुम्ही लोक तुमच्या इथे तुमचे मित्र तुम्ही काय बोलले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आता बिर्याणी ट्राय करू. तर आपला तर चिकन केप्सा राईस सव होतं, त्याच्यामध्ये पहिलं वरती ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर खाली ज्यांनी जो राईस बनवलेला तर आपण राईस घेऊ पहिला इकडे. ते स्पून देतात पण आपण डायरेक्ट हाताने ट्राय करू. त्याच्यात अंडे आहे बघा, चिकन बघा एकदम मस्त कुक झालं आहे. आपण जरा चिकन राईस आणि ग्रेव्ही, भात आणि एकदम फ्लफी आहे मस्त, म्हणजे खायला फ्लफी पाहतात मस्त, फळफळीत फ्लफी तसे, ते घट्ट घट्ट झालं तर मजा येत नाही. माझ्या लक्षात मी असा केप्सा राईस पंजाबमध्ये खाल्लेला एकदा, ज्याच्यामध्ये प्रॉपर जे आपण असं मुघलाई टेस्ट बोलतो ना
चायनीज टेस्ट नसते, सोया सॉस वगैरे वापरत नाही, तशी टेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो या टेस्टचं केपसरेस तुम्ही अजूनपर्यंत तरी ठाण्यामध्ये तरी नाही खाल्लं, भिवंडी साईडला भेटत असेल, पण एवढा लांब प्रवास करून जाण्याचे इकडे या, तुम्ही इकडे ट्राय करा. एकदम मस्त मसाले त्यांनी सगळे डायरेक्ट दिल्लीवरून मागवलेत, तर काहीतरी वैशिष्ट्य इकडे आहे म्हणूनच आपण पण आलं ना, तुम्ही देखील ती व्हिडिओ इथपर्यंत बघताय. तुम्हाला मी सांगेन इकडे आला तर आम्हाला नक्की इन्स्टॉल टॅग करा, यांना देखील टॅग करा इन्स्टॉल, न्यू दिल्ली जायका. तर हे न्यू दिल्ली जायकं तर तिसरं आउटलेट आहे, तर एवढं भलं मोठं आउटलेट जे त्यांनी इकडे उभारलं ना ते सांगतो तुम्हाला, जबरदस्त तुम्हाला अशी टेस्ट नाही भेटणार. आणि ठीक आहे, आपण पुढच्या वेळेस नक्की भेटू, तोपर्यंत लव फूड रेड फूड बट डोंट वेस्ट फूड. चला बाय, जय शिवराय. एकदम कडक आज आलेले त्यांनी मस्त.